अशा पद्धतीने लाईनमध्ये पूर्ण अशी दुकानं आहेत, तुम्ही बघू शकता कॅमेराची सगळी दुकानं तिकडे असतात आजूबाजूला। तुम्ही जेव्हा घेता कधी पण कॅमेरा तर पहिल्यांदा जी एस टी नंबर बघून घ्या, कारण का इथे थोडा सीन आहे। तर मित्रांनो, आम्ही आज बघा, हे आहे महानगरपालिकेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं आहे। हा समोरच्या रस्त्याने यायचं, हा जस्ट हा डीजेचा ग्लेंबर पण आहे इकडे। अशा पद्धतीने हे शॉप आहे इकडून। पुन्हा एकदा स्वागत आहे आणखीन एका इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासूनची माझी एक इच्छा होती की माझ्याकडे एक असा चांगला प्रोफेशनल कॅमेरा असावा, तर मी आज तोच कॅमेरा घ्यायला चाललो आहे। मला गोप्रो घ्यायचं आहे, गोप्रो हिरो 9 ब्लॅक जो कॅमेरा मी सिलेक्ट केला आहे तो मला घ्यायला जायचं आहे। तर आता इथे मुंबईमध्ये एक मार्केट आहे म्हणजे कॅमेरासाठी खूप प्रसिद्ध मार्केट आहे, बोरा बाजार म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बरोबर समोरच आहे ते मार्केट। तर मी आता तिथे चाललो आहे कॅमेरा घ्यायला। तर आता आपण तिथेच जाऊया आणि बघूया तिथे मार्केट कशा पद्धतीने दिसतं आणि तिथे कशा पद्धतीने कॅमेराचं काय प्राईस आहे, त्याची म्हणजे कोणत्या क्वालिटीचा कॅमेरा आहे। म्हणजे तिथे दोन प्रकारचे कॅमेरे मिळतात, एक विथ बिल आणि विदाउट बिल। तर आपण ते पण जाणून घेऊया वेगवेगळ्या मार्केटमध्ये आणखी काय प्राईस ऑडिया, आणि मी घेतलेल्या कॅमेऱ्याचं तुम्हाला अनबॉक्सिंग पण ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इथे आणि तुम्हाला आतलं दृश्य दाखवतो, किती मस्त वाटतं बघा। हे आतलं दृश्य आहे, थोडंसं चांगला व्ह्यू वाटला म्हणून तुम्हाला दाखवायला बोललो। आणि हाच रोड इथून बाहेर आले होते आपण। हे समोर बघाल ते BMCचं हे आहे, हे समोर BMCचं आहे आणि ह्याच फुटपाथने सरळ जायचं आहे, मग आपला बोरा बाजार मिळेल तिकडे। ह्याच सरळ फुटपाथने सरळ जायचं आहे, जस्ट पुढचा सिग्नलवर रस्ता क्रॉस करायचा आहे। रस्ता क्रॉस केल्यावरतीच एक गल्ली येते, त्या गल्लीतून बोरा बाजार चालू होतं। तर तुम्हाला यायचं असेल इकडे कॅमेरा मार्केटमध्ये तर तुम्ही अशा पद्धती येऊ शकता। हे बघा, अशा पद्धतीने हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे। बघा किती मस्त वाटते बिल्डिंग, जुन्या काळातलं बांधकाम आहे। आणि इकडे ही आहे ही आपली मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग, पाठीमागे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। हा छोटासा व्ह्यू तुम्हाला दाखवतो, बघा किती मस्त आहे। त्यावेळेचं बांधकाम आहे इंग्रजांच्या काळातलं, किती सुंदर बांधकाम आहे बघा। बघा किती मस्त बिल्डिंग आहे। तर मित्रांनो, आम्ही आज बघा, हे आहे महानगरपालिकेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं आहे। ह्या समोरच्या रस्त्याने यायचं, हा जस्ट हा सिग्नल आणि हा रस्ता क्रॉस करायचा, आणि बघा इकडे ह्या साईडला तुमच्या डाव्या हाताला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आला तिथं, तर आपल्या डाव्या हातालाच फक्त रोड क्रॉस केल्यावरती डाव्या हातालाच अशी गल्ली जाते। हे बघा अशा पद्धतीने दिसते गल्ली, ह्या गल्लीमध्ये जायचं, इथून चालू होतं आपला बोरा बाजार कॅमेरा गल्ली। तर मित्रांनो, आता आम्ही बघितले, आम्ही 2-4 दुकानामध्ये आम्ही फिरलो आणि आम्ही एका दुकानामध्ये आम्ही तो गोप्रो फायनल केला। पण ह्या मार्केटमध्ये ना जरा झोल आहे, झोल म्हणजे कसं, म्हणजे झोल नाही तर तुम्हाला व्यवस्थित कन्फ्यूज करणार म्हणजे काय माहिती आहे काय, तुम्हाला ना सेम रेटमध्ये आहेत बऱ्यापैकी ठीक, म्हणजे एका दुकानामध्ये तुम्हाला थोडेफार वरती खाली असणार, पण तुम्ही जेव्हा कधी घ्याल तेव्हा प्रॉपर 2-3 हजार फरक आहे। आणि प्रॉपर GST बिल बघून घ्या, कारण का काय काय देतात तुम्हाला कमी प्राईजमध्ये पण त्याच्यावरती GST नंबर नसतो। अशा पद्धतीने लाईनमध्ये पूर्ण अशी दुकानं आहे, तुम्ही बघू शकता कॅमेराची सगळी दुकानं तिकडे असतात आजूबाजूला। तुम्ही जेव्हा घेता कधी पण कॅमेरा तर पहिल्यांदा GST नंबर बघून घ्या, कारण का इथे थोडा सीन आहे, बऱ्यापैकी प्राईस तुम्हाला कमी जास्त असते ते बनं बघता। प्रॉपर व्हॅलिड बिल पाहिजे, कारण का तुम्हाला जर कोणता पण कॅमेरा घेता त्याच्यावरती तुम्हाला जर हे पाहिजे असेल काय बोलतात त्याला मोबाईल, आता गोप्रोबद्दल सांगू शकतो, गोप्रो जर घ्यायचं तुम्ही रजिस्टर करून घ्या, गोप्रो रजिस्टर करून घ्या। आणि त्याची, कारण का जर तुम्ही विदाउट रजिस्ट्रेशन घेतलात ते साधं बिल पण देतात ते लोक, पण त्याला काय अर्थ नाही। पहिली प्राईस तुम्ही कमी द्याल, तुम्हाला वाटलं की आपण स्वस्तामध्ये घेतला, पण तसं काही नाही मित्रांनो, कारण का जेव्हा तुम्ही खरोखर जेव्हा वॉरंटी किंवा गॅरंटीसाठी तुम्ही जेव्हा क्लेम कराल तेव्हा तुमचं ते बिल पास आणि त्या प्रॉपर जर बिल नसेल तर तुम्हाला त्यावेळेला पे करावं लागतात 18% GST। तर त्याचा तुम्ही विचार करून हे घ्या। आता बघा, हे आम्ही जो घेतो आहे गोप्रो तो ह्याच्यामध्ये घेतो आहे, मॅक्रो फोटोमधून घेतो आहे मी। बघा हा त्यांचा ॲड्रेस आहे, मला दाखवू शकतो, इथून घेतो आहे मी। आणि इथे मला एकदम जेन्युइन वाटलं, विथ GST बिल वगैरे आहेत वगैरे असे त्या बाहेरून दिसतात इथे। आणि मी आतमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या पण, आणि माझा जो आता गोप्रो आहे तो पण अनबॉक्सिंग करतो, ते पण तुम्हाला दाखवतो इथून। मी जिथून गोप्रो घेतो आहे बघा मित्रांनो, तिथे पण बघा असं काय ते दुकान दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। आतमध्ये बघा असे SD कार्ड वगैरे आहेत,
हे बायो बायो याचे बोयाचे फोन आहेत, परत हा डीजेचा आहे, काय बोलतात त्याला, हा डीजेचा ग्लिम्बर पण आहे इकडे. अशा पद्धतीने हे शॉप आहे, इकडे भरपूर प्रोडक्ट आहे त्यांच्याकडे, तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता. हे बघा अशा पद्धतीने 10 पण आहे इथे आला आहे, आता सध्या 11 पण आहे गोप्रोमध्ये. सेटला पण मला अशा पद्धतीने शॉप आहे. कोणता आपका मिस कॉल? छोटा शॉप आहे, नक्की येऊन व्हिजिट करा. हा बघा, हा आता मी घेतलेला आहे गोप्रो. तुम्हाला ह्याच्यामध्ये प्राईस बघू शकता याची किती आहे. ह्याच्यामध्ये असे बघा, असे 1 इयरची वॉरंटी आहे याच्यामध्ये, सॉरी 2 वर्षाची वॉरंटी आहे याच्यावरती. आणि हा बघा, हा मुलगा आहे, हा एकदम स्पष्ट बोलतो. पण मला पहिल्यांदा मी याच्याकडे गेलेलो, पण मला वाटलं की एकदम काय एवढं आहे ना ॲटिट्यूड वगैरे असं मला वाटलेलं. पण त्याने मला सांगितलं, मी पूर्ण मार्केट फिरलो मित्रांनो, आणि नंतर मी ह्याच्यावरून घेतलं. मी पूर्ण मार्केट कवर केलं आणि मला सगळ्यात स्वस्तामध्ये हा मिळाला आहे. हा सगळ्यात मला स्वस्तामध्ये मार्केटमध्ये जी आता सध्याची प्राईस तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये 33,500 विथ बिल आहे, GST बिल आहे, मला त्याच्यापेक्षा स्वस्तामध्ये मिळाला आहे एवढं सांगू शकतो तुम्हाला. आणि जर तुम्हाला विदाउट बिल पाहिजे तर 27,500 मिळतो आहे सध्या इकडे हे. पण मला मी तुम्हाला सजेस्ट करेन विथ बिल घ्या, कारण का तुम्हाला क्लेम करता येईल काही थोडंफार असेल तर. आणि आता हा मी आता त्याचे अनबॉक्सिंग करणार आहे आणि तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने. आणि हा मेरे को ये भी करके देगा ना, रजिस्टर भी करके. हां बघा, रजिस्टर पण करून देणार. आणि कधी पण मी तुम्हाला आणखी सांगतो, मगाशी पण तुम्हाला तेच बोललो की जेव्हा घ्याल तेव्हा GST नंबरवालंच बिल घ्या, कारण का तुम्हाला खूप कमी प्राईजमध्ये पण मिळेल, पण त्याचा काहीच फायदा नाही मित्रांनो. त्यामुळे जरा लक्षपूर्वक घ्या. माझ्या गोप्रोचे अनबॉक्सिंग चालू आहे मित्रांनो, आणि आपले गाववाले अनबॉक्सिंग करतात. गाववाले, तुमचं नाव काय? संतोष पूर्ण, संतोष जाधव आहे तिथे, यांना पण भेटू शकता, हे तुम्हाला सांगतील. बघा अशा पद्धतीने आमचा मोबाईलचं अनबॉक्सिंग होत आहे. खूप दिवसाची माझी इच्छा होती हा घ्यायचा, पण मी खूप कन्फ्यूज होतो ह्या मार्केटमध्ये. मी वेळा झालेलो खरं सांगतो मित्रांनो, बऱ्याच वेळा आलेलो. माझ्याबरोबर आलेला प्रणित हा बघा, ह्याला पण माहिती आहे. 2-3 ठिकाणी आम्ही बघितलं, बघा याच्याबरोबर काय काय मिळतं ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, एक नंबर, एक ही केबल आहे, ही बॅटरी आहे ते त्याच्याबरोबर, कॅमेरा, हा आपला आहे कॅमेरा, हा मला हे माउंट आहे एक छोटासा, आणि हे हेल्मेटला लावायचं आहे, आणि माउंटचा हा स्क्रू आहे एक इथे, आणि हा आपला कॅमेरा आहे. बघा अशा पद्धतीने आपला कॅमेरा आहे, त्याच्या साईडला लिहिले असले बघा ना, हे बघा गोप्रो 9 ब्लॅक अशा पद्धतीने, एक नंबर. हे बघा आपला कॅमेरा चालू झाला आहे, आणि मी हे SD कार्ड पण घेतलं आहे. इसका कितना बोला आपने SD कार्ड का? 950 SD कार्ड आहे हे, खास आहे इसके लिए आता है ना, 64 GB से. आता हे संतोष जाधव आपले सेटिंग करत आहेत व्यवस्थित, बघूया आता काय करतात. तर मित्रांनो, हे बघा हे कार्ड आहे याचं, आणि हा अंकित आहे. अंकित, आपके शॉप में और क्या क्या है जरा बता सकते क्या? कॅमेरा रिलेटेड कुछ भी चाहिए सब अवेलेबल है, और सब जेन्युइन, वारंटी कंपनी का सब मिलेगा, कभी भी आ जाना. हां हां, आणि खरोखर मित्रांनो बघते स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो, पण जेन्युइन आहे. आणि मार्केटमध्ये तुम्ही कुठे पण प्राईस काढा, उससे कम मिलेगा. हां, तुम लोग के पास कम क्यों रहता है? लेकिन बल्क डिस्काउंट रहता है, होलसेल ही है ना, प्रॉपर GST बिल सकट तुम्हाला मिळणार मित्रांनो. कधी पण या, बघा ह्याला बघून ठेवा, हा ओनर आहे या शॉपचा, नक्की खूप चांगलं तुम्हाला मिळेल आणि खरोखरच चांगलं होईल. आणि जो व्हिडिओ देखील आएंगे तर उनको जरा अच्छी तरह सजेस्ट करना. ओके, थँक्यू सो मच.